नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीं स्वागत आहे सर्वांचे आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस संदर्भात अपडेट पाहणार आहोत काय आहे ही संपूर्ण अपडेट त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस जर तुम्ही देणार असाल तर तुम्हाला आपल्या या चॅनलचा नक्की फायदा होणार आहे आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसचा लवकरात लवकर सराव सुरू करणार आहोत आणि तुम्हाला जर या सरावामध्ये सहभागी होऊन येणाऱ्या भरतीमध्ये भरती, भरती व्हायचा असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करावे लागेल चला मग चॅनल सबस्क्राईब करावं महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसच्या सरावामध्ये सहभागी व्हा पाहूया आजची अपडेट काय आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस संदर्भात काय आहे सात हजार दोनशे एकतीस पदांविषयी बातमी सविस्तर पाहूया सर्वात अगोदर हेडलाईन पाहून घ्या म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात येईल तर या ठिकाणी पहा राज्यात सात हजार दोनशे पोलिसांची भरती गृहमंत्री यांनी माहिती दिलेली आहे ही पहा राज्यामध्ये सात हजार दोनशे पदांची पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे यामध्ये सात हजार दोनशे पदाचा उल्लेख आहे परंतु महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसची जी प्रक्रिया राबवली जाणार आहे हा जो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसचा दुसरा टप्पा आहे या अगोदर जर दोन हजार एकोणावीसमध्ये जी परीक्षा घेण्यात आली तो महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात जी मोठी घोषणा करण्यात आलेली होती सत्तर हजार पदांची मेगा भरती त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीचाही समावेश होता आणि त्यातील त्या, त्या सत्तर हजार पदांपैकी महाराष्ट्र पोलीस भरतीचे जे काही पदं होते त्यापैकी पहिला टप्पा दोन हजार एकोणावीसमध्ये पार पडला आणि त्यामध्ये पाच हजार सातशे पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती आणि ती आत्ता नुकतीच पूर्ण झालेली आहे बऱ्याच ठिकाणच्या पोलिसांच्या नियुक्त्या देखील झालेल्या आहेत दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या आणि आत्ता नवीन भरती जी आहे ती लवकर सुरुवात होणार आहे पाहूया संपूर्ण अपडेट काय आहे तर राज्यामध्ये सात हजार दोनशे पोलिसांची भरती गृहमंत्री यांनी दिलेली ही माहिती आहे राज्यात पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली सुरू करण्यात आलेली सात हजार सॉरी पाच हजार सातशे पोलिसांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे आता दुसऱ्या टप्प्यात सात हजार दोनशे पोलिसांची भरती भरतीची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू केली जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणी महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसची जी प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये सात हजार दोनशे एकतीस पदांचा समावेश असणार आहे आणि यामध्ये जी पदे भरली जाणार आहेत ती दुसऱ्या टप्प्यात होणारी भरती आहे यापूर्वी पहिला टप्पा झालेला आहे त्यामध्ये पाच हजार सातशे पदांचा समावेश होता या ठिकाणी ही जी भरती झालेली होती पाच हजाराची ती दोन हजार एकोणावीसची ची भरती होती आणि दोन हजार बावीसची ची भरती आता सुरू होत आहे मात्र ही दोन हजार बावीसची ची जरी भरती असली तरी ती मूळ दोन हजार वीस या वर्षाची भरती प्रक्रिया असणार आहे कारण कोरोनामुळे दोन हजार वीसला भरती झालेली नाही त्यानंतर एकवीसला देखील भरती झालेली नाही डायरेक्ट बावीसला भरती होत आहे परंतु ही भरती वीसची असणार आहे हाही मुद्दा लक्षात घ्या त्यानंतर वीस एकवीस आणि बावीस अशा प्रकारे सलग तीन वर्ष भरती राबवली जाणार आहे म्हणजे पुढील जी भरती होणार आहे ती सर्व लवकरात लवकर भरली जाणारी पदे आहेत त्यासाठी पहा पुढे आपण सविस्तर माहिती पाहूया तर पुढे पहा याचबरोबर राज्यातील पोलीस ठाण्याच्या जाणार असल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिलेली आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसची ची ही प्रक्रिया आता लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे या ठिकाणी मार्च नंतर मोठ्या प्रमाणावर पोलिसांसाठी घरे उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकरणासाठी आपल्याकडे माहिती संकलित झाली आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर पोलिसांच्या घरांसाठी किंवा अत्याधुनिकीकरणासाठी सॉरी उच्चारात स्पष्ट होत नाही आहे अत्याधुनिकीकरणासाठी विशेष अशी माहिती संकलित झालेली असून यामध्ये मा आ, ही जी माहिती दिलेली आहे ती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दिल सरांनी दिलेली आहे जे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत आणि लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसची ची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पदांची भरती होणार आहे विद्यार्थी मैत्रिणींनो ज्या काही दररोजच्या नवीन अपडेट असतात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते या जरी अपडेट त्याच त्याच असल्या तरी विद्यार्थी मैत्रिणींनो तुम्हाला अशाच प्रकारे दररोजच्या अपडेट पाहणे खूप गरजेचे आहे कारण कोणत्याही कोणत्याही व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कोणत्याही एका अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला नवीन भरतीचं जे स्वरूप आहे ते लवकरात लवकर समजणार आहे त्यामुळे तुम्ही दररोजचे अपडेट असणारे व्हिडिओ पाहिले पाहिजेत कारण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस संदर्भात ज्या काही नवीन अपडेट येतात येतात सॉरी त्या मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवित असते त्यासाठी तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहिजे आहेत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसही लवकर सुरुवात होईल त्यामध्ये सुरुवातीला जी आर येईल आणि त्यानंतर आपली भरती प्रक्रिया सुरू होईल तर रोज सराव करा अभ्यास करा सराव करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद